नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय मस्त अशा कैरीची चटणी आणि कैरीचा खर्डा। एकाच व्हिडिओमध्ये आपण ह्या दोन रेसिपी बघणार आहोत, तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। तर साहित्य बघा, इथे कैरी घेतलेली आहे, कोथिंबीर आहे मुठभर, लसणाच्या पाकळ्या, भाजकी डाळ आहे आणि कढीपत्त्याची खूप सारी पाने इथे मी घेतलेली आहेत। कढीपत्त्याची पानं आपल्याला चटणीसाठी लागणार आहेत। इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल लागणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कढई गरम करून त्यात मिरच्या मोडून टाकायच्या आहेत। भाजण्यासाठी डाक भरेपर्यंत मिरच्या कोरड्याच भाजायच्या आहेत आपल्याला। आणि नंतर बघा, मिरच्या डाक पडलेला आहे छान। आता त्याच्यावर थोडंसं तेल आपल्याला घालायचं आहे, बघू शकता। तेलावर छान अशा मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। मिरच्या छान भाजलेल्या आहेत। आता आपण त्याच्यात भाजकी डाळ घालणार आहोत। इथे मी मोठा एक चमचा भरून भाजकी डाळ घेतलेली आहे आणि लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या इथे मी वापरलेल्या आहेत। कढीपत्ता आणि कोथिंबीर घालायची आहे। हे छान आपल्याला 1-2 मिनटं छान भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर। मोठा गॅस करायचा नाही आहे, नाहीतर करपेल। तर बघू शकता अशा पद्धतीने आपण हे भाजलेलं आहे। त्याच्यातच आपल्याला कैरी घालायची आहे। कैरी टाकूनही 1 मिनिटभर आपल्याला छान हे भाजून घ्यायचं आहे। बघू शकता मस्त असं हे आपलं भाजलेलं आहे। असं मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतलं। चला ते गार होतं आहे तोपर्यंत आपण खर्डा करून घेऊयात। त्याच कढईमध्ये मी मिरच्या घातलेल्या आहेत खर्डा करण्यासाठी। बघू शकता मिरच्याही कोरड्याच भाजायच्या आहेत सध्या तरी। नंतर तेल ओतायचं आहे आपल्याला। आणि कढईला ऑलरेडी थोडंसं तेल लागलेलं आहे, आपण जे चटणीसाठी मसाला भाजून घेतला होता। तर अशा पद्धतीने आपण ह्या छान मिरच्या भाजून घेणार आहोत। बघू शकता मस्त अशा डाग पडेपर्यंत मिरच्या भाजायच्या, त्याने मिरची जास्त तिखट लागत नाही। आणि खर्डा किंवा चटणी करायची असेल तर मिरच्या जरा थोड्या तिखट असतील अशाच घ्या। तर मिरच्या छान भाजलेल्या आहेत, त्याच्यात लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत 7 ते 8 आणि कैरी खिसून घेतलेली आहे बघा बारीक खिसणीने। ती कैरी आपल्याला त्याच्यात घालायची आहे। तर बघा अशी कैरी तेलाबरोबर आपल्याला परतून घ्यायची आहे बारीक खिसणीने। आलं खिसायची खिसणी असते त्या खिसणीने मी इथं कैरी खिसून घेतलेली आहे। साली सकाटच कैरी खिसलेली आहे, बघू शकता। 1 मिनिटभर आपल्याला कैरी तेलाबरोबर आणि ह्या मिरच्याबरोबर परतून घ्यायची आहे। एकदम करायला सोपा आहे हा खर्डा, पण चवीला खूप छान लागतो। उन्हाळा म्हटलं की तोंडाला काहीतरी हवंच असतं, त्याच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। त्याच्यात थोडंसं मला तेल कमी वाटत होतं म्हणून इथे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे। बघा मस्त असं कैरी आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। इथे गॅस मीडियम ठेवायचा आहे, फास्ट करायचा नाही आहे। आता त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घालूनसुद्धा 1/2 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, बघू शकता मस्त असं। इथे मी हळद वापरलेली नाही आहे, पण तुम्ही हळद वापरा, हळदीने कलर खूप छान येतो। थोडीशी हळद घालायची आहे आपल्याला, पण इथे मी घातलेली नाही आहे, पण तुम्ही घाला। आता हे आपलं छान भाजलेलं आहे। इथे मी चवीनुसार मीठ त्याच्यावर घातलेलं आहे। आता मीठ टाकलं की मस्त आपण ते मिक्स करून घेऊयात। खर्डा करण्याची पद्धत खूप सोपी आहे, पण चवीला खूप छान लागतो हा। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला ही रेसिपी खूप आवडणार आहे। जेवणात काहीतरी असलं खर्डा वगैरे हवा असतं तर तुम्ही हा खर्डा करून ठेवू शकता फ्रीजला आणि जेवताना घेऊ शकता। आता हे झालेलं आहे, गॅस बंद केला, त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे ठेवायचं आहे। आता चटणी बघूयात। हे मिक्सरच्या भांड्यात जे आपण काढलं होतं मिश्रण ते आता थंड झालेलं आहे। त्याच्यात चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। मीठ घालून मिक्सरवर चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। खूप पण बारीक नाही, बघू शकता कशा पद्धतीने मी इथं पेस्ट केलेली आहे। बिन पाणी ओतता ही पेस्ट आपल्याला करायची आहे। अशा पद्धतीनं मस्त अशी पेस्ट करायची आहे। इकडे फोडणी पात्र ठेवलेलं आहे गॅसवर, आपल्याला ह्या चटणीला फोडणी द्यायची आहे। फोडणी पात्रात 1 चमचाभर तेल मी इथे गरम करून घेते। तेल कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला त्यात कढीपत्ता घालायचा आहे।
तेल गरम झाल्यानंतर जर तुम्ही कढीपत्ता घातला तर तो खूप उडतो आणि अंगावर शिंतोडे येण्याची शक्यता असते। तर इथे बघा तेल तापलेलं आहे, कढीपत्ता ही छान फ्राई झालेला आहे। इथे आपण अर्धा चमचा जिरा घातलेला आहे, थोडंसं हिंग घालायचं आहे आपल्याला आणि थोडीशी हळद। आता हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे फोडणीबरोबर, बघू शकता अशी मस्त। नंतर फास्ट गॅस करून ही फोडणी मस्त अशी करायची आहे आपल्याला आणि त्या चटणीवर आपल्याला ही फोडणी द्यायची आहे। बघू शकता मस्त आपली फोडणी तयार झालेली आहे, लगेचच चटणीवर आपण देऊया फोडणी। बघू शकता मस्त अशी छान खमंग फोडणी आपली या चटणीला बसलेली आहे। बघू शकता मस्त ही चटणी खूप छान लागते, तुम्ही करून बघा तुम्हाला वाटेल कशी लागते कशी नाही, पण खरंच खूप छान लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खरंच ही खूप आवडणार आहे। जशी मी सांगितली आहे तशाच पद्धतीनं तुम्ही ही चटणी तयार करा। ही आपली चटणी तयार झालेली आहे, चला लगेचच खरड्याकडे वळूयात। तर हा खरडाही आपला थोडासा थंड झालेला आहे। तो एक फुल पात्र घ्यायचं आणि ते ना असं हे करून घ्यायचं मिरच्या। बघू शकता कशा पद्धतीने मी करत आहे, अशाच पद्धतीने खरडा करायचा असतो। मिक्सरला वगैरे लावला तर त्याला काय अर्थ नाही, ठेचा म्हणा किंवा खरडा म्हणा अशा पद्धतीनेच केला पाहिजे। पहिल्या काळात गाडग्याने असा खरडा करत होते, त्याचं नावच आहे खरडा, तर तो असा खरडूनच केला पाहिजे, बरोबर की नाही। तर बघा इथं मस्त मी खरडून घेतलेला आहे, खरडा आपला तयार झालेला आहे। तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।